हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज माझ्याबरोबर पिटुनिया आहे पिटुनिया हे हिवाळ्यातलं अतिशय सुंदर फुलं देणारं प्लांट आहे आणि खूप फुलं देणारं प्लांट आहे म्हणजे हे हिवाळ्यात साधारण छान केअर घेतली ना तर मे किंवा जूनपर्यंत त्याला छान फुलं येतात जर व्यवस्थित प्रॉपर केअर घेतली तर ह्याची केअर पण तसं म्हटलं तर काही फार नाही आहे पण हे तसं नाजूक झाड आहे आणि ह्याला विशेष काळजी म्हणजे ह्याला सूर्यप्रकाशाची गरज असतेच दिवसभर जरी सूर्यप्रकाशात ठेवलं तरी चालतं नाही तर कमीत कमी चार ते पाच तास तरी त्याला डायरेक्ट सनलाईट हवा आणि खूप छान त्याला फुलं येतात आणि त्याला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्या फुलाला ते फुला फुल फुल त्याचं कोमेजलं की ती फुलाचे फुलं आपण काढून टाकायची जर आपल्याला फ्लावरिंग सतत हवं असेल तर न चुकता एक दिवस आठ जेव्हा ते फूल कोमेजतं तेव्हा त्या ते फुला फूल आपण ते कोमेजलेलं फूल काढून टाकायचं नाहीतर त्या झाडाचं सगळं लक्ष त्यातून बी तयार करण्यात जातं असं हे तर हे इझिली तुम्ही कात्रीने कट करू शकता किंवा हाताने पण हे इझिली कट होतं जर कट नाही केलं तर झाडाचं लक्ष पूर्ण सीड तयार क बी तयार करण्यात जातं आणि मग फ्लावरिंग कमी होतं झाडाला मग आपल्याला जर फ्लावरिंग हवं असेल तर कंपल्सरी तुम्ही सुकलेलं फूल काढून टाकायचं आणि त्याला पाणी पण रोजच घालायला लागतं कारण ऊन पण तसं भरपूर असतं त्याच्यामुळे फ्लावरिंग खूप येतं त्यामुळे त्याला पाण्याची पण तशीच आवश्यकता असते पण पाणी घालताना त्याला वरणं पाणी झाडावरनं देऊ नका फुलांवरनं देऊ नका अलगत ते झाड असं वर करायचं आणि ज त्याच्या मातीच्या इथे पाणी घालायचं <coughs> आणि तसं ह्याला खत पण जर दिलं महिन्या पंधरा दिवसातून एकदा लिक्विड ऑर्गॅनिक खत दिलं तर त्याला भरपूर फुलं येणार बघा किती सुंदर फुलं आहेत ही छान फुलं आहेत ह्याचं रेग्युलर फक्त हे छोटीशी एवढीशी फांदी घेतलीत ना तरी ती रोवली तरी त्याचं नवीन झाड तयार होतं हे दोन प्रकारे जगतं बियांनी आणि कटिंगनी कटिंगसुद्धा कटिंग चार इंचाचं वगैरे तुम्ही घेतलं आणि ते जमिनीत त्रोवलं तर ते आरामात त्याला ते झाड तयार होतं आणि खूप छान दिसणारं भरपूर फुलं येणार आहे हे उंच होत नाही हे साधारण एखाद फूट उंच होत असेल आणि ते असं पसरतं हे शेजारचं झाड आहे हे ॲक्च्युली जास्त पाणी झालं किंवा त्याच्यावरती जेव्हा आपण पाणी घालतो तर ते त्याला सहन होत नाही म्हणून नेहमी झाडाला ह्या झाड अलगद वर करून मातीवर पाणी घालायचं त्याच्या मुळाशी पाणी घालायचं बाकी हे सतत छान फुलतं येणारी ही सुखी फुलं जी सुकतात ती आठवणीने काढायची नाही काढली तर वेळेवर तर त्याला फ्लावरिंग जरा कमी होतं आणि त्याला कंपल्सरी येऊन हवं जर तुम्ही थे सावली थे ते सावलीत ठेवलं तर त्याला फुलं एवढी येणार नाहीत तर या जर विंटर सीझनमध्ये तुम्ही हे लावलं नसाल तर पुढल्या विंटर सीझनला नक्की लावा आत्तासुद्धा तुम्ही लावू शकता हे छोट्याशा पॉटमध्ये मी लावलं आहे ॲक्च्युली हँगिंगमध्ये सुद्धा हे खूप पॉप्युलर आहे हँगिंगचं जेव्हा आपण लावतो तेव्हा सगळ्या बाजून त्याला फुलं येतात हे बघा हे सुख जी फुलं झाले ती काही वेळेला सुख्या ब्रांचेस होत्या त्या काढून टाकायच्या हे वेळेवर काढलीत तुम्ही तर त्याला फ्लावरिंग नक्की येतं आणि त्याला खूप फ्लावरिंग हवं तर असं तर त्याला फुलं येतातच पण तुम्हाला भरपूर फुलं हवी असतील तर त्याला पंधरा दिवसातून एकदा लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्या किंवा कुठलंही तुम्हाला जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर वाटत असेल ते द्यावं असं हे खूप सुंदर दिसणारं झाड आहे छान फुलं येणारं आणि भरपूर फुलं येणारं ह्याची मुळं काही फार खोल जात नाहीत त्यामुळे ह्याला खूप डीप असं म्हणजे पाच इंचाचं जरी पॉट घेतलात तरी चालेल तसं वेळेवर फक्त ह्याला पाणी द्या आणि सुकलेली फुलं न चुकता काढा तर हे फू हे खूप छान फुलतं आणि छान राहतं आणि पूर्ण हिवाळाभर तुम्हाला विंटरमध्ये पूर्ण तो फुलं देणार आणि तुमची बाग खूप छान दिसेल तुमच्या बागेची शोभा वाढवणारच हे प्लांट आहे तर तुम्ही हे नक्की लावा आणि हे साधारण पाऊस चालू झाला की जास्त ओव्हर वॉटरिंग आपण करतो तेव्हा ह्याची मुळं कुजतात आणि ते झाड मरतं पाऊस चालू झालं तर जवळजवळ ते म्हणजे ते मरूनच जातं नष्ट होतं ते नंतर सीड्सनीच लावलं जातं मला वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर मी नवीन नवीन व्हिडिओ काढते मला जे अनुभव येतात झाडं वाढवताना फुलांची केअर करताना ते मी अनुभवाने शेअर करते हे व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की आ, क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझं नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ